इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक। अकोल्यात लोकसभा जाहीर होण्यापूर्वीच काँग्रेसचं राजकारण तापलंय। काँग्रेस सरचिटणीस आणि महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या सचिवांमध्ये खळाजंगी उडाली। तर येणाऱ्या लोकसभेमध्ये पॅराशूट उमेदवार उभा करू नका यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून पक्षश्रेष्ठींकडे चर्चा सुरू होती। त्यावर आज काँग्रेसने बोलवलेल्या पत्रकार परिषदेनंतर काँग्रेसचे सरचिटणीस डॉक्टर अभय पाटील आणि महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सचिव मदन भरगड यांच्यामध्ये खळाजंगी उडाली। तर वाद बंदुकीपर्यंत गेला। डॉक्टर अभय पाटील यांनी त्यांच्या कारमधून बंदूक काढली तर पत्रकारांनी मध्यस्थी केल्यानं प्रकरण शांत झालं। मात्र सर्व प्रकरणावर काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर यांनी चुप्पी साधली आहे। काही कारण नव्हतं। जो माणूस बघा, या माणसाने 2019 तिकीट मागितली, ओके, मागण्याचा अधिकार आहे। 2024 परत तिकीट मागते, बिलकुल मागा अधिकार आहे। पण या 5 वर्षात जो माणूस पक्षासाठी काय केला, किती आंदोलन केले, किती मीटिंग अटेंड केली, या प्रश्नावर आम्ही काल चर्चा केली होती। तर आम्ही म्हटलं होतं की या पॅराशूटवाला जो पॅराशूट घालून जो उमेदवार येतात ते आम्हाला दाखव। आता जो पॅराशूट घालून आलेला असेल तो उमेदवार आमच्या विरोधात आज घाबरला। मी काँग्रेसचा शिपाई आहे, माझं म्हणणं आहे की काँग्रेसचा एखादी इमानदार कार्यकर्त्याला तिकीट द्या। मी मोठा समाजचा आहे, मी खूप पैसा कमवला आहे, मी 25 करोड खर्च करू शकतो, अशा माणसाला तिकीट देऊ नका। गरीब असेल, निवडून येऊ शकते, त्याला तिकीट द्या। तो काल या विषयावर चर्चा झाली, तो या माणसाला का चीड आली मला माहिती। कोण आहेत समोरची व्यक्ती? कोण आहेत? जाऊ द्या। जो कोणी असेल पॅराशूट घालून, आमचे नेते राहुलजी गांधी यांचा स्पष्ट म्हणणं आहे की काँग्रेसमध्ये अशी अनेक तक्रार त्यांच्यापर्यंत गेलेली आहे की या लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस अनेक असे उमेदवार जे पॅराशूट घालतात आणि टपकाने उमेदवार म्हणून टपकतात, तर असं पॅराशूट घालणारे लोक आम्हाला नाही पाहिजे। त्याचा आमचा खुल्ला विरोध आहे। आम्ही खुल्ला विरोध करणार, पक्षश्रेष्ठीला विनंती करणार, आम्ही त्यांना विनंती करणार। बरं, तुम्ही ज्या लोकांनी मागच्या 5 वर्षाआधी तिकीट मागितलं होतं ना, मग या 5 वर्षात काय केलं? किती पक्षासाठी पक्ष बांधणी केली, पक्षासाठी आंदोलन केले? अरे जो माणूस पक्षाच्या मीटिंग मध्ये येत नाही, पक्षाच्या आंदोलन मध्ये येत नाही। मदन भाई, आज काय झालं नेमकं? काहीच ते झालं, काहीच ते झालेलं आहे, मला तो काही माहित नाही काय झालं। मग ते धावत गेले गाडी तू काही आणायला गेले? जाऊ द्या ना, काय कोणी आणत, हे तो आम्ही राजपूतपुरे वालो आहे, हे अशा आले आणले आणि गेलेले खूप पाहिलेले आहे। महाराष्ट्र TV24 साठी गुलाम मोहसिन, अकोला। गंगोत्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहे NATP व महारेरा मान्यता प्राप्त मंजूर लेआउट रामनगर नावाने मौजा बेलगाव उमरेड मध्ये रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्लॉट उपलब्ध। उमरेड नागपूर हायवे टच लेआउट फक्त 21,000 रुपये देऊन प्लॉट बुक करा व 12 महिन्याची दीर्घ मुदत घ्या। प्रत्येक प्लॉट बुकिंगवर 5 निश्चित उपहार, कलर LED TV, फ्रीज, मायक्रो ओव्हन, वॉशिंग मशीन आणि मिक्सर। आमची वैशिष्ट्ये भव्य व आकर्षक प्रवेशद्वार, प्रशस्त सिमेंट काँक्रीटचे रस्ते, इलेक्ट्रिक पोल्स, स्ट्रीट लाईट, पक्क्या नाल्या, इलेक्ट्रिक DP, झाडांसह ट्री गार्ड, आकर्षक कंपाऊंड वॉल, बोरवेलची व्यवस्था, सुंदर बगीचा निर्मिती, कॉर्नर पूल, आणखी इतर सुविधाए, बँक फायनान्सची सुविधा उपलब्ध। 100% सुरक्षित गुंतवणूक। सोनं घेण्यापेक्षा सोन्यासारखे प्लॉट खरेदी करा। संपर्क करा